माझी शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर मी सौ सीमा राजेंद्र शिंदे आपले सहर्ष स्वागत करते. इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ 12 आपली अन्नाची गरज. आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, अ काय करावे बरे? एका कुंडीतील रोपटे जोमाने वाढत नाही असे दिसते आहे, त्याची वाढ चांगली व्हायला हवी. उत्तर, रोपटे जोमाने वाढण्यासाठी त्या कुंडीत खत घालू, वेळच्या वेळी त्या रोपाला पाणी देऊ, त्याच्या मुळातील माती सैल करू. कुंडीतल्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो का ते पाहू. वनस्पतींना अन्नाची गरज असते, अशा प्रकारची काळजी घेतल्यास ही गरज पूर्ण होते. आ जरा डोके चालवा. प्रश्न पहिला, प्राणी आणि वनस्पती यांच्यातला कोणता फरक या पाठातून तुमच्या लक्षात आला? कोणता फरक या आधी तुम्हाला माहीत होता? उत्तर, प्राणी स्वतःचे अन्न शोधत फिरतात, ते परिसरातून आयते अन्न मिळवतात. काही प्राणी गवत झाडपाला असे अन्न खातात, काही प्राणी मांस खातात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. यासाठी वनस्पती मुळांच्या मदतीने पाणी शोषून घेतात व पानांवरील छिद्रांमधून हवा आत घेतात. प्राणी स्वतःहून हालचाल करतात आणि वनस्पती स्वतःहून हालचाल करत नाही. हा फरक या आधी आम्ही शिकलो. दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीतून मांस खाणारे आणि मांस न खाणारे प्राणी वेगळे काढा. सिंह, हत्ती, गाढव, लांडगा, हरिण, शार्क मासा. उत्तर, मांस खाणारे प्राणी सिंह, लांडगा, शार्क मासा. मांस न खाणारे प्राणी हत्ती, गाढव, हरिण. प्रश्न तिसरा, वाघही मांस खातो, गिधाडे मांस खातात, पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतीत फरक आहे, तो कोणता? उत्तर, वाघ जिवंत प्राण्यांची शिकार करतो व त्याचे मांस खातो. गिधाडे मेलेल्या जनावरांचे मांस खातात, गिधाडे स्वतः शिकार करीत नाही. ई तक्ता तयार करा. खाली दिलेल्या तक्त्यातील प्राणी वनस्पतीचा कोणता भाग खाऊन पोट भरतात ते लिहून कोष्टक पूर्ण करा. प्राणी वनस्पतीचा कोणता भाग खातात? शेळी गवत व झाडाचा पाला खाते. फुलपाखरू फुलांमधील रस पितात. सुरवंट झाडाझुडपांची पाने खातात. डास वनस्पतीचा रस घेतात. प्रश्न ई, थोडक्यात उत्तरे लिहा. पुरेसे अन्न मिळाले नाही तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो? उत्तर, पुरेसे अन्न मिळाले नाही तर आपल्याला थकायला होते, मरगळ येते, उत्साह वाटत नाही. याचा परिणाम म्हणजे आपल्याला भूक लागते. 2 हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत का येतात? उत्तर, हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात. कधी कधी त्यांना शिकार मिळत नाही, त्यामुळे त्यांची उपासमार होते. अशा वेळी गोठ्यातील गुरे मारून खाण्यासाठी ते माणसांच्या वस्तीत येतात. 3 माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गायीची शिकार का करीत नाही?
उत्तर, कोल्हा आकाराने छोटा प्राणी आहे, त्याला वाघ सिंहासारखी ताकद नसते, त्यांना गायीची शिकार करणे अवघड असते, म्हणून ते जरी माणसाच्या वस्तीत आले तरी गायीची शिकार करीत नाही. पुढे दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर माहिती लिहून काढा. एक, वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात? उत्तर, वनस्पती आपले अन्न पानांमध्ये तयार करतात. त्यासाठी त्यांना पाणी, हवा, जमिनीतील काही पदार्थ आणि सूर्यप्रकाश यांची गरज असते. वनस्पतींची मुळे जमिनीतील पाणी आणि त्या पाण्यात विरघळलेले काही पदार्थ शोषून घेतात. हे पाणी पानांपर्यंत जाते. पानांवर छोटी छोटी छिद्रे असतात, त्यातून वनस्पती हवा आत घेतात. हवा आणि पाणी पानात एकत्र येते. पानांवर सूर्यप्रकाश पडला की पाने अन्न तयार करू लागतात. दोन, माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते? उत्तर, शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी माणसाला अन्नाची गरज असते. शरीराच्या वाढीसाठी अन्न लागते. रोजच्या कामामुळे शरीराची झीज होत असते. ही झीज भरून काढण्यासाठी देखील माणसाला अन्न लागते. काम करण्याची शक्ती अन्नामुळेच मिळते. अन्न खाल्ल्यावर माणसाला उत्साह येतो व मरगळ दूर होते. भूक लागल्यावरही अन्नाची गरज लागते. तीन, पाळीव प्राण्यांचे अन्न. उत्तर, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, कुत्रे आणि मांजरे असे प्राणी पाळले जातात. गायी म्हशींना गवत, आंबोण आणि पेंड देतात. घोड्यांना गवत आणि भिजवलेला हरभरा देतात. शेळ्या, मेंढ्या गवत आणि झाडाझुडपांचा पाला खातात. मांजराला दूध व मासे देतात. कुत्र्यांना पोळी, भाकरी आणि दूध देतात. कुत्र्यांना हाडे आणि मांस आवडते. मांजरे शिकार करून चिमण्या, कबुतरे, पारवे असे पक्षी मारतात. उंदरांची शिकार मांजरे आवडीने करतात. हे सर्व प्रश्न उत्तरे वहीत छान अक्षरात लिहून ठेवा आणि प्रश्न उत्तरांचा सराव करा. धन्यवाद.